तुम्हाला दिसेल का लॉक आहे इथं, ठीक आहे. जेव्हा आपण लावलं ना त्या लॉकमध्येच लावायचं, ठीक आहे. त्याला पहिलं सेटिंग करून घ्यायची. ते भेटलं ना कोणतं हे वरती लावू का लावून घेतो वरती लावत असते गेला ठेवा लागत ना सर रोडवर पाय मॅडम असं असत करायला पाहिजे ते नवीन घेऊ का सर पुढे सापडलं जॅक का हा म्हणजे होता का हा पारंपरिक वापरतो किती केजीची याची आहे किती केजी आहे आम्ही आमच्या घरी चेक केलं पाहिजे आमची जी कार आहे त्या कारला किती साईज म्हणजे किती कॅपॅसिटीचा तो आहे का नाही तेव्हाच आपण तो यूज करायला पाहिजे. सर गाडीमध्ये मेन्शन असतं का कुठे साईज किती म्हणजे वेट किती आहे गाडीचा? आरसीवर असतं ना, आरसीवर असतं ना, आरसीवर असले म्हणजे या गाडीचं किती वेट आहे? आमचं एवढे आरसी आता इथं आपण पहिले काय करायचं आहे जॅक फक्त सेफ करून घ्यायचं म्हणजे लिफ्ट करायचं नाही फक्त काय करायचं सेट करायचं लिफ्ट नाही करायचं फक्त जॅक त्याला फक्त ठेवायचा आणि थोडं त्याला एक बायटिंग पॉईंट सारखं थोडं उचलायचं थोडं पण टायरनी जागा सोडली नाही पाहिजे अशा पद्धतीचं तिथं सेट करतील तर आता कुठं सेट करायचा हे इथं लॉक असतं इथं लॉक असतं तिथं पुन्हा त्या मोबाईल एक कोणता चालू करून उलटा कॅमेरा सुरू करून द्या आपल्याकडे सेल्फी दिसतं इथं लॉक आपला वाजून आता याचं काय असतं तर हा हा जॉईंट आहे पकड पण करत नाही हा जॉईंट आहे हा कसला जॉईंट आहे तर आपली जी का हे जे पत्रावरचा पत्रा आणि खालचा पत्राचा तो जॉईंट आहे जॉईंटला आपण हा जो कट दिसतो चेक करून घ्यायचा लॉक कुठं आहे चेक करून घ्यायचं मग त्याच्यानंतर थोडं थोडे नाटण आहे का यूज करून घ्यायचे असे पाहिजे तर त्याचे दोन दोन थ्रेड आपल्याला यूज करायचे ते करत असताना पण किती तर एक्स आकारामध्ये म्हणजे हे जे सगळेच नट्स आहेत समजा एक दोन तीन चार दिलेले हा सैल करायचा नंतर हा त्याच्यानंतर हा आणि नंतर हा कशात आलं कसा आणि सैल करताना पूर्ण एक काढूनच नाही घ्यायचं फक्त सैल करायचा सैल केल्यानंतर पण जेव्हा आपण म्हणजे जॅक पण लिफ्ट करू त्याला तरी तेव्हासुद्धा सारख्याच प्रमाणामध्ये ते बाहेर आले पाहिजे तर पूर्ण आपण एक पूर्ण काढून घेणार दुसरा तिसरा जो शेवटचा राहणार त्याला काय होईल टेन्शन येईल टेन्शन येत असते टेन्शन आलं तर काय होईल तो आत्महत्या कुठून जाईल ना तो कुठून जाईल त्याच्या त्याचा आहे का नाही तर त्याच्यामुळे त्याला टेन्शन येणार नाही असं आपण कृत्य करणार नाही त्याच्यामुळे सारख्या प्रमाणात सगळ्या बाहेर नट्स घ्यायचे दादा सर दाखव सगळे थोडे थोडे आता नाही झालं तर पायांना करायचं एवढंच एवढी ताकद पण त्याला लागत नाही आपल्याला असं वाटतं ते नेक्स्टमध्ये करायचं नाही सर आम्ही चुकीची केली एक एक थ्रेड फक्त काढायचा आहे आपल्याला सुरुवातच नवीन गाडी असल्यामुळे हे कंपनीचं फिटिंग असल्यामुळे ते असं होतं आहे आपण जेव्हा मॅन्युअली फिट करतो ना तर इतकं ते टाईट नसतं पहिलेच एवढं लूज करून घ्यायचं की नंतर नाही का आपल्याला ताकद लावायची गरज नाही कारण की जॅक वरती सडवलेलं असतं ठीक आहे.
सगळ्यांना करून पाहिजे बरं का आता त्या पद्धतीने तिथं हात एक असा ठेवायचा फिरवायचा. क्रॉस झाला सर तो क्रॉस काय झालं थोडा क्रॉस नाही क्रॉस नाही त्याची सिस्टीम तशी असते क्रॉस नाही थोडा क्रॉस नाही चढू वरती आणखी ह्याच्यात आता किती वर करायचा तर आजच काय नाही त्याच्या खालून गेला पाहिजे आता हा टायर पण प्रेशर हवा असल्यामुळे तो पटकन जाणार परंतु थोडंसं आपण एक इंच वर घेऊ पण आपलं जेव्हा टायर पंक्चर होईल त्यावेळेला मात्र स्पॅनर पूर्ण खालून त्याचा फिरला पाहिजे आता लिफ्टातून लिफ्ट करावा लागेल बोनटला आपल्याला ओपन करण्यासाठी हे बघायचं इथून नाही का लॉक दिसला का सगळ्यांना त्यानंतर कधी कधी काय होतं आपण तो लॉक नाही का ओपन केलेला असतो ना तर तसंच राहून जातो ठीक आहे. आता असंच ओपन आणि ह्याला नाही का मधून एक छोटा लॉक का कारण की हा कधी ओपन असला ना आपण चाललो रस्त्यानं एखाद्या स्पीड ब्रेकरवर कधी आपण जंप केला तर हे नाही का असं आपल्यावर येऊ नये त्यासाठी लॉक असतो. हे इथं बघा लॉकचं बटन आहे इथं बघा त्या लॉकला नाही का असं केल्यानंतरच वरती होतो ठीक आहे. सगळ्यांना इथं दुसऱ्या गाड्यांचं कोणाचं वरती असतो कोणाचं वरती असतो कोणाचं खाली असतो बघा तुम्हाला बघायचं ठीक आहे. त्याच्यानंतर लॉक वरती करायचा आणि हा रॉड आहे ठीक आहे वेटिंग हा नाही का इकडे साईड तिकडे ओढायचं इथं लावून द्यायचं त्या पद्धतीने आपण चेक करू शकतो. आता कोणाला सांगता येईल का ऑइल कसं चेक करायचं नाही ना हे बघा ऑइलचं हे तर लिहिलेलं आहे काय इंजिन ऑइल इंजिन ऑइल ठीक आहे. ह्याला काढायचं आणि गाडी काढायच्या पहिले चेक करायचं सकाळी स्टार्ट करायच्या पहिले कारण की प्रॉपर पूर्ण ऑइल नाही का इंजिनमध्ये थांबलेला असतो एका जागेवर इंजिन कधी स्टार्ट केलं तर ऑइल पूर्ण सर्क्युलेशन होऊन जातं ठीक आहे. ह्या इथपर्यंत दुसरा माप आहे ऑइलचं दिसलं ठीक आहे. एवढा ऑइल आपल्या इंजनमध्ये पाहिजे कधी नॉर्मल कधी थोडं कमी झालं तर टॉप अप करायची गरज असली तर आपण स्वतः ऑइल घेऊन टाकू शकतो. त्याच्यानंतर वॉटर आपलं ते पाण्याचं हे असतं बघा आपण काचेवर पाणी स्प्रे करतो ना वायपरचं ठीक आहे त्या पाण्यासाठी पण आपल्याला नाही काही ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो. ह्याच्यामध्ये कमीत कमी 3-4 लिटर पर्यंत पाणी आरामात मावलं जातं. साधं पाणी टाकलं करायचं टाकलं
थांब जरा एक, हा मी फोनला करतो बरं का. तर त्याच्यानंतर हे नाही का साधं टाकलं तरी चालतं, पण ह्याच्यामध्ये नाही का तुम्ही जास्तीत जास्त बोरिंगचं पाणी वापरायचं. बोरिंगचं पाण्यानं काय होतं, काचच्यावरती बारीक बारीक ते डॉट पडून नाही का खराब होतं, ठीक आहे. आणि गाडी पण धुताना वगैरे बोरिंगचं पाण्याचा वापर करायचा नाही. त्याच्यानंतर हे तुमचं आहे वॉटर कूलंट. कूलंट इंजन कधी गरम झाला तर तो काय करतो, इंजन ॲटोमॅटिक पाणी ह्याच्यातून ओढून कूलंट पाणी तो घेऊन या रेडिएटरमध्ये येतो. हे रेडिएटर, हे बघा, हे बघा, हे रेडिएटरचा पॉईंट आहे. हा कधी एकदम गरम झाला, आपल्या ह्याच्यामध्ये नाही का नॉप आहे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला सेन्सर नॉप आहे, त्याच्यामध्ये इंजिनचं तुम्हाला हे दाखवतं टेम्परेचर लेवल, ठीक आहे. मॅक्झिमम पाहिजे, ते कधी जास्तीत झाला तर तुमचा गाडीचा गॅसकेट उडू शकतो. 5 ते 6 हजार रुपये तुम्हाला खर्च लागतो तुम्ही न बघितल्यामुळं, ठीक आहे. तुम्ही कधी टायमावर बघितलं तर तुम्हाला त्या गोष्टी काही अडचण येत नाही. त्याच्यानंतर बॅटरी, कधी कधी गाडी स्टार्टच नाही होते, गाडीमध्ये लाईटच येत नाही, तर तुम्हाला नाही का हे बघायचं, हे आपले लॉक आहेत का प्रॉपर. कधी कधी जुन्या गाड्याचे नाही का ढिले झालेले असतात, कोणाकोणाचे वायरिंग खराब झालेले असतात, ते चेक करायचे. त्याच्यानंतर हे बघा, हे तुमचे सगळ्या गाड्यामधले जेवढे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये स्विच आहेत. हे स्विच नाही का वेगवेगळे आहेत. आता आपण आपल्याला तर मॅक्झिमम माहीत नाही का कोणता हा लाईटचा आहे, कोणता हा ह्याचाच आहे. तर त्याच्यासाठी नाही का इथं सगळं लिहिलेलं असतं. हे बघा, दिसत आहे का, हे बघा, तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. हा पॉईंट कशाचा आहे, ए सीचा आहे, हा स्पीड मीटर कशाचा आहे, वायपरचा आहे, त्याच्यानंतर हॉर्नचा आहे, फ्युल पंप आहे, ठीक आहे, हे बॅटरी, म्हणजे ह्या गोष्टी नाही का तुम्हाला माहीत पाहिजे. आता बघा, ह्याच्यामधून कधी समजा तुमची नाही का बॅटरी काम करत नाही, बॅटरी म्हणजे स्टार्टच नाही होते गाडी, तर तुम्ही हे पण चेक करून घ्या का, कारण की हे बॅटरीचं तुम्हाला सिम्बॉल दाखवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर लाईटचं आहे, त्याचं पंख्याचं फॅनचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नॉर्मल चेक करू शकता. आणि तुम्हाला कधी ते समजलं नाही तर नॉर्मली ह्याला ओपन करून सगळं प्रेस करून घ्यायचं. असे एखादा कधी लूज असला ना तो टाईट होऊन जातो, ठीक आहे, मग ते चालू होऊन जातो. समजलं याचं. त्याच्यानंतर बघा, हे नाही का एअर फिल्टर आहे आपला, काय एअर फिल्टर आहे. आपण ए सी वगैरे ऑन करतो, ठीक आहे, बाहेरची हवा शुद्ध करून तो प्रॉपर आतमध्ये घेतो. म्हणजे बाहेर कधी किती धूळ असली ती मध्ये धूळ वगैरे ओढणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर एअर फिल्टर पण तुम्ही चेक करू शकता. मध्ये लॉक जाऊ द्या बरं का, ह्याला पण तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर हे ब्रेक ऑइल, गाडीला ब्रेक ऑइल पण त्याची गरज आहे. नुसतं आपण ब्रेक दाबतोय म्हणून नाही, म्हणजे जसे सायकल चालवताना आपण क्लच दाबला का ब्रेक लागून जातो, पण ह्याच्यामध्ये नाही का ब्रेक ऑइलचीच जरूरत असते पंपिंगसाठी, ठीक आहे. ब्रेक ऑइलची लेवल मॅक्झिमम ह्या लेवलपर्यंत पाहिजे. हे बघा, मॅक्स लिहिलेलं आहे का, ह्यापर्यंत लेवल पाहिजे. कमी कधी झाली तर तुम्हाला ब्रेक लागायला उशीर लागेल, म्हणजे ब्रेक करायला. ते सगळं करून देतात, पण कधी कधी काय होतं मॅडम, काही काही गाड्यामध्ये प्रॉब्लेम असतात, ठीक आहे. कधी कधी ऑइल जास्ती खराब होऊन जातो, नाहीतर ऑइल लिकेज पण होऊ शकतो. त्या गोष्टी तुम्हाला सगळं चेक करायचं. त्याच्यानंतर हा रेडिएटर फॅन असतो, फॅन. हा फॅन कधी चालू नसला, गरम गाडी गरम झाल्यानंतर फॅन कधी चालू झाला नाही तर तुमचं नाही का ॲटोमॅटिक ते हे होणार, इंजन ब्लॉक होणार, ठीक आहे. या नॉर्मल तुम्हाला सगळ्या चेकअप करायचं आहे, ठीक आहे. लवू कोणाला काही विचारायचं आहे का? आता मधी घ्या, इकडे मधून जाणार तिकडून. खाली ना हे
हे बघा येतो येत इकडे इकडे दिसतोय का तुम्हाला? दिसणार नाही तिकडून. मी खाली एक मिनिट एक मिनिट मला इकडे चालू सर चप्पल ओपन करून घ्या डोर ओपन करून घ्या इकडून या आपण बाईकला लॉक करतो ना त्या पद्धतीने ह्याला पण आपण लॉक लावू शकतो. ठीक आहे आपण चाबी काढली. चाबी काढताना कशी तुम्ही लोक काय करतात डायरेक्ट ओढतात. ठीक आहे नाहीतर असं पुढं करतात गाडी स्टार्ट होऊन जाते. ठीक आहे त्याच्यासाठी काय करायचं कधी पण हे नाही का चाबीला मधी प्रेस करायचं असं. ठीक आहे आणि मगच काढायची चाबी. कुठं गेलं आमच्याकडे आणि नवीन फीचर्स आलेले आहे गाडीमध्ये. क्लच दाबल्यानंतरच तुमची गाडी चालू होणार. पहिले पहिले काय व्हायचं क्लच डायरेक्ट तुम्ही गाडी स्टार्ट करायचं त्याच्यामुळं काय व्हायचं गिअरमध्ये कधी असली गाडी आणि डायरेक्ट स्टार्ट केली तर पुढं चाललं जाईल. ठीक आहे त्यामुळं कंपनीनं नाही का ते बंद केलेलं आहे आता. ठीक आहे आता चाबी आपण लावली आणि एकदा ओपन केलं त्याच्यामध्ये तुमचं नाही का म्युझिकचं ऑन होणार. काय म्युझिक आणि विंडो तुम्ही वापरू शकता. आता तिसऱ्यामध्ये बघा हे तुम्हाला सगळे नाही का हे दिसतंय इंडिकेटर्स दिसत आहे ना ह्याच्यामध्ये काय काय दाखवतंय बघा बॅटरीचं आहे ऑइलचं आहे इंजिनचं आहे त्याच्यानंतर इकडं हँडब्रेक आहे तुमचा. ठीक आहे हे काय आहे सीट बेल्ट आहे. ठीक आहे हे तर सी एन जीचं आहे. आता तुम्ही कधी पेट्रोल पंपावर गेलात तुम्हाला कधी कधी कळत नाही पेट्रोल इथून टाकायचंय ह्या साईडला का त्या साईडला तर त्याच्यासाठी पण तुम्हाला इथं बघा हे दिलेलं आहे इंडिकेट्स बघा दिलेलं आहे काय पेट्रोलचं ह्या साईडला आहे. म्हणजे कधी कधी काय होतं पेट्रोल पंपावर जाताना थांबून घेतो माणूस एकदा पेट्रोलचं कुठे कोणी कोणी उतरून बघतो ह्या साईडला आहे का तर ते नॉर्मल गोष्टी तुम्ही इथं नाही का बघू शकता. नाही हे आहे सी एन जी सी एन जी आणि हे आहे पेट्रोलचं. आता पेट्रोलचं तुम्हाला पेट्रोल सी एन जी कंपनीने एकच जागी दिलेलं आहे ते ओपन केलं मी. ठीक आहे त्याच्यामध्ये नाही का तुम्ही तिथं पेट्रोल साईडला आहे आणि सी एन जी पण साईडला आहे ते तुम्ही चेक करायचं. त्याच्यानंतर ए सी स्टार्ट करताना त्याच्यामध्ये तुम्हाला ए सीचं पण नाही का कसं वापरायचं ते बघायचं. ठीक आहे आता बघा गाडी स्टार्ट केली डोरमुळे डोर ओपन असल्यामुळं चालू नाही होणार गाडी. ठीक आहे आणि तो ओपन असल्यामुळं चालू नाही होणार त्यामुळं ते पण लक्षात ठेवायचं. आपल्याला कधी कधी वाटेल गाडी का नाही स्टार्ट होते. ठीक आहे कोणत्या गाडीमध्ये कधी समजा दरवाजा प्रॉपर लॉक नसला नॉर्मल पण असला ना तर गाडी स्टार्ट होणार नाही. कोणाचं ते पेट्रोल फ्युलचं ओपन असलं तरी स्टार्ट होणार नाही तर ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता हे स्टार्ट केलं त्याच्यानंतर ए सी ऑन करायची पण हे असते हे बघा ह्याच्यामध्ये फीचर्स आहेत. स्टार्ट केली ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हीटर पाहिजे गरम पाहिजे का थंड पाहिजे ते पण आहे. थंड पाहिजे असेल तर पूर्ण हे लोवर ठेवून द्यायचं आणि हीटर पाहिजे असेल हे बघा आता आणि हे स्पीड इथून इथून तुम्ही स्पीड वाढवू शकता. ठीक आहे त्याच्यानंतर हे नाही का ब्लोअर म्हणजे वरती काचेवर कधी कधी काय सगळं इथं फॉग येतो त्याच्यासाठी तुम्हाला नाही का हे ऑन करून द्यायचं पायावर समोर पण आणि वरती पण. ठीक आहे जास्तच कधी असलं तर हे फ्रंट पूर्ण हे फक्त फ्रंट आहे बघा. हा हे बघा पुढं बघा हात लावून हवं आहे एकदा बघा. ठीक आहे ह्या पद्धतीने तुम्हाला यूज करायचं. आता हे सर आम्हाला म्हणजे तुम्हाला शिकवताना म्हणतात काच ओपन करून त्यांना शिकवा पण प्रॉपर काय माहिती आहे का तुम्ही कधी काच बंद करून शिकवत असलात आणि ए सी चालू असली तर तुम्हाला फ्युल कमी लागतो. तुम्ही कुठेही जात असताना काच बंद करूनच चालायचं. आता समृद्धीवरून जाताना तुम्ही काच ओपन करून जाशाल का तर ह्याच्यानं काय होतं बाहेरच्या हव्यानं नाही का गाडीवर प्रेशर पडतो गाडी आपल्या हवा आपल्याला मागं लोटल्या जातो त्याच्यामुळे जास्ती फ्युलचं खपत होतो. ठीक आहे तर कोणी कोणी समजतं नाही नका ए सी नका चालू करू पेट्रोल जास्ती लागतं त्यामुळं नाही का तुम्ही कधी पण ए सी ऑन करूनच आणि काच बंद करूनच चालायचं. ठीक आहे आता हे सगळ्या गोष्टी आहे हे बघा हँडब्रेक खाली केलं तर ते निघून जाणार. स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी इथं काहीच दिसायला नको. आता इथं काय काय दिसतंय बघा सीट बेल्ट
काय दिसतंय, सीट बेल्ट दिसतोय, मागची डेकी ओपन आहे, डोर्स ओपन आहे, ठीक आहे. जसे जसे आपण सगळे बंद करू तसं तसं सगळं. आणि ते रेड वाला झिरोच्या बाजूला रेड पोर्शनच आहे ते वर वर हे हँडब्रेक. अच्छा, ठीक आहे. म्हणजे निघताना कधी पण आपण गाडीत बसलो, स्टार्ट केली, ते सगळं बघायचं. हे सगळं नाही का जायला पाहिजे, हँडब्रेक खाली केला मग सीट बेल्ट लावून घेतला, हे बघ आता सीट बेल्टचं पण चाललं आहे. ह्या गोष्टी नाही का पूर्ण प्रॉपर चेक करायचं. गेला, ठीक आहे, डोर पण मग आपण निघायचं. तुम्ही काय करतात, बसले गाडीत काहीच बघत नाही आणि डायरेक्ट निघतात, ठीक आहे, सगळ्या गाड्यांवर. हा, सगळ्या गाड्यांवर. आता बघा, कंपनीनं आणखी एक फीचर दिले काय, तर तुम्हाला गाडी चालवता चालवताच तुम्ही कमी आवाज जास्ती आवाज करू शकता. बरं का, ठीक आहे. काय दिलेलं आहे तुमचं, नाही का गाडीवरचा जो बॅलन्स आहे, जजमेंट आहे, तो चुकायला नको. आता एक हात स्टेअरिंगचा सोडला आणि तुम्ही कमी जास्ती आवाज करताय आणि तुम्हाला टर्न आलं लगेच, तर त्याच्यामुळं नाही का कंपनीनं तुम्हाला इथंच दिलं आहे. बोलायचं आहे, मोड आहे, फोन कॉलिंग आहे, त्याच्यानंतर काय हे डिस्प्लेवरचं तुम्ही सेटिंग करू शकता, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सर, फॉग आल्यावर हे ऑन करून द्यायचं का? हे फ्रंट ऑन करून द्या. आणि एसी एसी चालू राहील. अच्छा, एसी कंपल्सरी चालू राहील, पण तुम्हाला कोणत्या कंडिशनला काय पाहिजे ते बघायचं, ठीक आहे. तुम्हाला पायाला पाहिजे, फ्रंटलाच पाहिजे, फेसला पाहिजे, या गोष्टी सगळं तुम्ही चेक करून घ्या, ठीक आहे, समजलं याच्याबद्दल. त्याच्यानंतर मिररचं, मिरर ॲडजस्ट करताना प्रॉपर असं थोडं क्रॉसमध्ये पाहिजे, मागचं पूर्ण मिरर तुम्हाला नाही का यायला पाहिजे, दिसायला पाहिजे. डे नाईट म्हणतात ह्याला, बघा ह्याच्यामध्ये डे नाईट आहे. हा डेचा आहे आणि हा नाईटचा आहे, हा, ठीक आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे मागची जे गाडी वगैरे येत असते ना, त्याचे लाईट्स आपल्या डोळ्यावर पडू नये, त्याच्यासाठी हे आपण यूज करू शकतो. आणि गाडी चालवत असताना नाईटमध्ये तुमचे हे चालू नसलेलं पाहिजे, कारण की नाही काय ह्याच्यामुळं पुढचं तुम्हाला जजमेंट जमणार, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आहे आमच्या गाडीमध्ये सनरूफ आहे, सनरूफ तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता, ठीक आहे. म्हणजे ह्या फीचर्स कंपनीने दिल्या आहेत. आणि जेव्हा आपण गाडी घेशाल तर मीच म्हणतो सनरूफवालीच घ्या, ठीक आहे. समजलं, काही अडचणी. हँडब्रेक लावायचं, न्यूट्रल ठेवायचं, गिअर टाकताना न्यूट्रलमध्ये घेऊनच टाका, ठीक आहे. आणि स्टेअरिंगला धरायची पद्धत ह्याच पद्धतीनं पाहिजे, हे बघा असं पाहिजे, हा जो थंब आहे ना असं पाहिजे. कोणी कोणी असं चालवतो, ह्या असं असल्यामुळं काय आपल्याला स्टेअरिंग फिरवायला अडचण येत नाही. कधी कधी काय होतो, जोरात फिरवताना हे आपलं बोट नाही का फ्रॅक्चर पण होऊ शकतो, ठीक आहे. आणि हे लॉक करायचं पद्धत बघा, तुम्हाला दाखवतो बघा. आता हे बंद आहे ना, तुम्ही बंद मध्ये स्टेअरिंग कधी फिरवली तर लॉक होऊन जात. अच्छा, हे लॉक झाला लॉक. आता तुम्ही चाबी लावशाल तरच लॉक ओपन होईल, ठीक आहे. म्हणजे कधी कधी तुम्ही कुठं बाहेरगावी गेले पार्क करायचे, तर त्या टायमाला असं पार्क करून द्यायचं, म्हणजे कोणी चोरी पण करायचा प्रयत्न केलं, तो गाडी स्टार्ट करत पण असला पण लॉक तो प्रॉपर खोलू शकत नाही. तो दोन त्याला 5 तास लागेल हे पूर्ण ओपन करायला, ठीक आहे. त्यामुळे हे लॉक करायचं, पण लॉक ओपन केल्यानंतर ठीक आहे थोडं हलवावं लागतं, त्याला चाबी लावल्यानंतर थोडं हलवायचं, लॉक निघून द्या, ठीक आहे. पण तुम्ही घाटात चालले, कोणी कोणी असतात तुमचे मिस्टर म्हणा, कोणी म्हणजे मित्र म्हणा, की ते काय म्हणतात, अरे आता घाटात आपल्याला नाही का हे काय उतार आहे, कमीत कमी आपलं नाही का 2-4 किलोमीटर पेट्रोल फ्युल वाचून जाईल. घाटात गाडी बंद करायची नाही. का नाही बंद करायची? तुम्ही कधी गाडी बंद केलात तर बघितलं, आता बंद गाडी आहे, आपण स्टेअरिंग फिरवायला गेलो, आड जाते आणि स्टेअरिंग लॉक होईल, त्याच्यानंतर ब्रेक दाबल्या जात नाही. हे बघा, बंद गाडीत ब्रेक दाबल्या जात नाही, ठीक आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं, कधी पण घाटात जात असताना गाडी कधी बंद झाली तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचं थांबायचं, ठीक आहे, साईडला घेऊन. त्याच्यानंतर अचानक ब्रेक फेल झाला तुमचा,
तर एक तुम्हाला मी हे दाखवतो, हे बघा ब्रेक फेल झाला, गाडी चालली माग, ह्या पद्धतीनं लॉक करायचं, बटन दाबून ठेवायचं आणि असं ओढायचं तर तुमचं नाही का ब्रेक लागल. मी तुम्हाला तसं दाखवून देतो, ठीक आहे? एक मिनिट. ठीक आहे ना? स्टार्ट केला मी सीट बेल्ट काय आता लावत नाही, तुम्हाला नॉर्मल दाखवतोय, ठीक आहे? ते वाजतच होईल. हे बघा थांबलो असं, ठीक आहे? फर्स्ट गेट टाकायला पूर्ण क्लच आपल्याला प्रेस करायचं. गाडीला कधीच एक्सिलेटर द्यायचं नाही, निघताना आहे बघा. मी चालली गाडी परत दाबून घ्या, चालली गाडी आहे बघा, दिसतंय? परत दाबून घ्या, मी चालली आहे बघा. दिला मी एक्सिलेटर, पाय ठेवला का? नाही ना. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं कधी पण, ठीक आहे? त्याच्यानंतर सेकंड टाकला, चाललो. आता समजा आपला ब्रेक फेल झाला स्पीडला जाताना, आता काय करणार मग? हे बघा माझा पाय ब्रेकवर नाही आहे बा, ठीक आहे? ह्या पद्धतीनं आपण थांबू शकतो. पण बटन कधी तुम्ही सोडला तर डायरेक्ट गाडी पलटी होईल. म्हणजे बटन प्रेस करून ठेवायचं, बटन प्रेस करूनच ठेवायचं ना, असं करायचं. समजलं? समजलं? ठीक आहे.